स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी कक्ष हिंगोली यांची मोठी कारवाई यांनी केली आहे. पोलीस स्टेशन बाळापूर या हद्दीत दाती शिवारामध्ये स्फोटकांचा मोठा साठा स्वतःजवळ विनापरवाना बाळगून स्फोट करणार असल्याची गुप्त माहिती या पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर या ठिकाणी जाऊन अचानकपणे छापा मारण्यात आला. त्या ठिकाणी एकूण 200 टोटे 189 डेटोनेटर आणि स्फोटक कांड्या मिळून आल्या. हा माल जप्त करून आरोपीला अटक करून पोलीस स्टेशन बाळापूर येथे भारतीय स्फोटक कायदा 1883 कलम 9(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली आणि दहशतवाद विरोधी कक्ष यांच्यातर्फे स्फोटक साठ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी माहिती मिळाली होती की एक व्यक्ती संभाराव रामा भालेराव राहणार पोखरी तालुका पुसद हा व्यक्ती आपल्या ताब्यामध्ये स्फोटक जिलेटिन बाळगून आहे अशी माहिती मिळाल्यावर आम्ही पोस्ट बाळापूर हद्दीतील दाती शिवारामध्ये येऊन एका विहिरीच्या बाजूला पाहणी केली असता त्याच्याजवळ एकूण एक्सप्लोजिव्हच्या कांड्या ह्या 200 आणि डेटोनेटर 189 अशा पद्धतीनं त्याच्याजवळ निष्काळजीपणे वापरताना मिळून आला आणि त्याच्याजवळ कुठलाही त्याबाबतचा लायसन्स पास परवाना नव्हता. तरी त्याने अवैधपणा असा साठा दाखल स्वतःजवळ बाळगल्यामुळे त्याच्यावर भारतीय स्फोटक कायदा 1983 कलम 9(5) ब प्रमाणे पोस्ट बाळापूर येथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे हिंगोली.